हरिओम, श्रीराम अंबज्ञ। माझं नाव वंदनाविलास तुषारसिंह माने। मी परमपूज्य बापूंकडे 2004 सालापासून येत आहे। माझा अनुभव लॉकडाऊनमधला आहे, 2020 आहे। आपल्याला दत्ततारक आराधनाची मला माहिती मिळाली तर मी मिस्टरांना म्हटलं की आपलं पण एक पूजन होऊ दे दत्ततारक आराधनेचं। तर ते म्हणाले, मी म्हणले तुमच्या नावावर होऊ दे अगोदर, तर ते म्हणाले नाही तुझ्या नावावर कर, तू अगोदर होऊ दे। तर मी 10 ऑक्टोबरला पूजनची म्हणजे हे केली, रजिस्टर केलं नाव। आणि मला एवढं माहिती होतं की महिनाभराने वगैरे पूजन होतं, पण मी बापूंकडे एवढीच इच्छा एकच इच्छा म्हणजे सांगितली। मला माहीत नव्हतं की कुठच्या वार वगैरे होतो, तर मी सांगितलं बापूंना मला गुरुवार मिळावा पूजनासाठी, एवढं मी बोलून ठेवलं होतं बापूंना। आणि ऑक्टोबरच्या शेवटी 27-28 तारखेला मला सकाळी उठले मी, तर पोटात डाव्या साईडला खूप दुखायला लागलं। तर म्हटलं असंच काहीतरी दुखत असेल। मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरनीकडे गेले आणि तिला सांगितलं की माझ्या डाव्या साईडला दुखत आहे, तर ती म्हणाले काय तू खाल्लंस का वगैरे। तर मी म्हटलं नाही बाहेरचं वगैरे काही खाल्लं नाही। तर तिने मला औषधं दिली। परत तो आठवडा गेला, मी दोन दिवसाचं औषध आणलं होतं, पण मला काय तेवढंसं बरं वाटत होतं, मला डाव्या साईडला दुखतच होतं। मी बाथरूमला जाताना मला खूप त्रास व्हायचा। असे 8 दिवस गेले आणि मग मला सकाळी 3 नोव्हेंबरला मेसेज आला की तुमचं गुरुवारी दत्ततारक आराधनाचं पूजन आहे। म्हणून मला खूप आनंद झाला की मला गुरुवार भेटला। माझं दुखणं असं चालूच होतं, म्हणून मी 5 तारखेला परत मॅडमकडे गेली डॉक्टरनीकडे की मला नाहीच, कारण 8-10 दिवस झाले म्हटलं माझं काय दुखणं थांबत नाही आहे। तर ती मला परत लिक्विड दिलं आणि तिने गोळ्या एक चेंज केल्या। तर मला म्हणाली आता आपण सोनोग्राफी करूया, कारण तुला खूप दुखतं आहे, तर किडनी स्टोन असेल किंवा गर्भपिशवीचे आपण चेकिंग करून घेऊया। तर तिने मला औषध दिलं त्या दिवशी 5 तारखेला शनिवारी। आणि मी संध्याकाळी आली, म्हणजे औषध घेतलं आणि त्या संध्याकाळी परत बाथरूमला गेली। मला इतकं दुखलं, खूप दुखलं, कारण मला दुखतच होतं, खूप प्रचंड वेदना होत होत्या। आणि मग मला ती बोललेली सोनोग्राफी करून घे। तर मी 10 तारखेला बुधवारी सोनोग्राफीला गेली, तर डॉक्टर म्हणाले, चेकिंग केलं त्यांनी मला, तर मला म्हणाले तुम्हाला किडनी स्टोन होता पण तो वाटतं निघून गेलेला आहे असं म्हणाल्या। मग मी पण म्हणजे एकदम डॉक्टर पण म्हणाले किडनी स्टोन झाला होता पण तो निघून गेलेला आहे होता तुमचा। परत माझ्या फॅमिली डॉक्टरकडे मी तिला रिपोर्ट घेऊन आले आणि तिला सांगितलं, ते डॉक्टर म्हणाले की किडनी स्टोन होता पण तो निघून गेला। तर ती पण माझ्याकडे अशी बघतच राहिली, म्हणजे माझ्या बापूंनीच दत्ततारक आराधना पूजन केल्यामुळेच हे सर्व झालं। म्हणजे आपल्या मला काय वाटत होतं की म्हणजे मिस्टरांच्या नावाचं पूजन व्हावं, पण हे आपल्याला माहीत नव्हतं की आपल्या संकटाच्या आधीच बापूंनी त्याची योजना आखलेली असते। तर माझा तो त्रास 15 दिवसाचा म्हणजे काही होता त्रास, तो बापूंनी माझा 12-13-15 दिवसात तो पूर्ण घालवून टाकला। अंबज्ञ बापूराया, हरिओम श्रीराम अंबज्ञ, नाथ संवित नाथ संवित नाथ संवित।